तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. पावसाळा जवळ आहे, तवर तुम्हाला त्रासच आहे का? अरे ती मोठा बूट घालायचा की तुला बसत नाही म्हणतोय, बारीक देतो तर कशाला घालत असतो? कुठलं मोठं? मी आणलेलं नवीन पांढरा बूट. ही आज आज नाही चालत ती. मग ही बसते ते का टोचते ते पाय आले पुढे आहे ते घेऊ की हाय ना. हां बर, ही होते घेऊ की तर बोट टोचते ते ना रुपते ते नवीन घ्यायचा का? मग ही आहे की फाटली की नवीन घ्यायचं आहे लवकर. घेऊ 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 नवीन घेऊ. चल काय म्हणलं का? मी नाही काय म्हणलं पण तुला त्रास होतोय ना त्या बोटाने गट्टू. काय नाही म्हणलं, मीच म्हणतोय माझं धरणं मला नाही घ्यायचं. म्हणजे काय त्रास होत नाही नाही. हा मग असू दे. तर आलतो गावात मी हरीची गाठ घ्यायला. हरीचं साहित्य पण दिलं, ते होल पाडायचं ड्रिल मशीन घेऊन गेलो होतो हरीचं. काय का बघतो? काय दिलंय बघतो. नाही सर काय होत आहे काढून घेते. एक मशीन दिली होती का? एक मशीन आहे अजून बघ काय काय आहे. हातोडी आहे पटाशी. अजून काय दिलं होतं का? काय लक्षात राहत नाही काय काय दिलं. लहान आहे सगळं दिलंय सगळं दिलंय. मी काय लिहून घेत नाही. होय की लिहून घेतलं म्हणजे कळत आलं का? आता काय केलं डायरी आणली का? ह्यात लिहून घेतो का? लिहून घ्या की दोन डायरी आणली काय वस्तू. ह्यात लिहून घ्यायचं कोणाला काय करायचं? तुझ्या कोणत्या वस्तू न्यायल्या का? ती माझ्या पसल्या डायरीत बी लिहितो मी, त्याच्यावर तुझी सही करायची आणि तुझ्या पसल्या डायरीत माझी सही करायची. हाताने परत वाढवचे वस्तू. तसं बी होईल घेतो की मी फोटो काढून घेणार. काय काय दिले? हा मग मी माझ्याकडे फोटो काढून घेतो. काय काय लावणार पुढे की किती दिवस न्यायचंय काय 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 दिवसाला असं हत्यारही द्यायची म्हणल्यावर हात बंद पडतो की आमचा दिली गेला टायमाला आणून तुझ्या हत्यारे देव द्यायची. तुमच्याकडे देऊ का एक डायरी? असली तर द्या. काय अजून तुमच्याकडे असं कुठून दिली तुम्हाला? कंपनीवाल्याने काल प्लायवूडवाल्याने आणलेला त्यांच्याकडून दिलेले. नोट करायला होता काहीतरी आपल्याला माप वगैरे राहिले तिथे. मग असं करायचं काय होतं माहितीये का? बारीक बारीक सामान नेते स्क्रूड्रायव्हर पुढे पक्कड गेलेलं गेलं आणि गेलं की गेलं कामात नाही आणि पुढे लक्षात विरात नाही कोण नेलं ते. मग लक्षात ठेवायचं कुठं दिलं की असं करायचं. लय सामान नेलं लय लय लोकांना सामान येतं आमचं लय वस्तू. मी सगळं आणून देतो बरं का माघारी? मी काय ठेवत नाही सांगते थोडं. परत तू तुमणं फिमणं हाणचेल मला. तुमणं हाणायचं म्हणजे गावातली माणसं करतात तसं. मी सांगितलं नाव घेऊन आपलं बोलत मला राग आहे नको. मग नाव ह्याच्यात लिहूनच घ्यायचं. आता तसं नाही आमक्या अमक्या माणसाने असं केलं माझ्या पुढे म्हणतोय म्हणजे मग मी केलंय का तसं? नाही केलं. मग आता आणून दिलेल्या वस्तू लगेच लिहून ठेवतो आयला. तसं 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 करायचं म्हणजे लगेच कळत आपल्याला. पाऊस कसं काय झाला रात्री? पाऊस झालाय चांगला झाला. तिकडे बी चांगला झाला पाऊस. आज पण आहे पाऊस जास्ती. हा आता हा येत ना पुढे पडू द्या. आता किती पडू द्या पाऊस भेट नाही आपण. हा पाऊसाला भ्यायचं भ्यायचं नाही. ढकपुटी झालेली माहित आहे तुला आपल्या इथं माग? नाही मागचं दोन वर्षात ढकपुटी झालेली माहित नाही. लय पाऊस झाला एकदा. अरे लय म्हणजे काय वाहून जायचं वेळ आलती की मळ्यातल्या वस्ते वाहून जायचं वेळ आलती एवढा पाऊस झाला. तर विषय झाला की इथं आलाय शिवाजी पवार आणि हरी मी बसलोय. विषय असा झाला की हरीची मशीन कोणीतरी नेली. कसली मशीन? हवा मारायची. हवा मारायची मशीन ते हवा पुढे ढकलते धुळे गायब केली माहित नाही धूळ हे उडवते. मग मी हऱ्याला काय म्हणलं की बाबा तू जर असा कालवा केला तर ती कालवा त्याच्यापर्यंत पोहोचला घ्यायला मशीन कुणी नेली माझ्या ध्यानातच नाही. तर ती मशीन आणून देईल का? नाही का ना देणारच. तसं नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं? ती फक्त काय म्हणायचं तुला वाटतंय माझ्या ध्यानात नाही नेलेली काय रोजी एखाद दिवस अजून वाट बघतो मनाने आणून देतोय का परत धावतो पुन्हा उद्या दिवस झाला की अशा आयडिया करायला लागते.
आणि दोघा तिघा पैसे असं म्हणायचं, दोघा तिघा पैसे म्हणा, त्याला माहित पडलं की ती मना आणत आहे. आणि समजा मी तुझी मशीन नेली आणि तू माझ्या पैसेच म्हणला, माझी मशीन एक जणाने नेली बरं का, त्याला वाटतंय की माझ्या ध्यानात नाही, मी धावतो त्याला आणि मशीन नेणार तर मीच आहे समज, तर मग मला कळतं ना की बाबा याच्या ध्यानात खरेदीत गेलेला आहे. चोर येतो की माझ्या कळतो, चोरला येतो काढतो की बाहेर कावा तरी कळी म्हणलं. अरे मला असं का म्हणतोय वस्तू माझ्या गेले ते गेले ते गेले ते मग अशी म्हणलं हो त्याला ती मशीन दिली त्यांना, म्हणलं अजून काही दिलं होतं का, आठवा आठवलं तर आणून द्या, काय होतं नेताना माणसं कामात काहीतरी घेऊन जाते ते, आपण असतो आपल्या नादात ना फुटो काढाय सवय ठेवू आपण आता. ठीक आहे डायरी त्यांना त्यासाठी म्हणले डायरी नाही कामाच्या माणसाच्या डोक्यात जात रे लिहून ठेवायचं नाही, मग फोटोच काढायचा, वस्तू सहित फोटो काढायचा, वस्तू सहित फोटो काढायचा आलं की डिलीट करायचा, आणि डिलीट केलं सांगून सांगून ठेवायचं तू माघारी असतो डिलीट होणार नाही काय, महागारी आला जर येऊन स्वतः सांगितलं डिलीट कर, नाही जर तुझ्या ध्यानात राहिलं तुझ्याकडून डबल मशीन घेण्यात येईल. आणि जेवढे दिवस राहिले त्याचा चार्ज चार्ज नाही डबल घ्यायची चार्ज कशाला, माझं पानं काहीच राहिलं नाही, समजा नेलं काय काय ठेवलं नाही, पानं जाते माझ्या स्क्रू ड्रायव्हर जाते माझ्या छेने हातोडा पकडली जाते त्या असली चावी न्या हो बघा काय चावीला करायचं, चावीसाठी तुम्हाला म्हणलं होतं आता बघा तुम्हाला मागायलो मागायले मग मी त्याला काय केलं ही माझी चावी म्हटलं माझी माघारी द्या फोटो काढतात आणि माझ्याकडे काय यश नाही द्या दोन छोट्या छोट्या हे वापरा म्हटलं त्याला त्यासाठी म्हटलं विषय निघला माघारी यायची काय तुला म्हणजे अपेक्षा नसली तर शिवाजी राव दे तुला आता ही हे आणून द्यायची आपण लगेच ही फक्त माघारी मागणारी इंगळी कलाकाराची वस्तू कलाकार देतो कसं आहे गावातले शेतकरी असायचं नेते वस्तू माघारी जाऊन घेत नाही शेतकरी म्हणजे तू कोणाला म्हणायचं तुला नीट गावातले शेतकरी बसलेलो मला बी आहे होय मी तुझं काय नेलंय माझ्याकडे सबूत आहे अजून बारक्या बारक्या वस्तू नेल्या आणून न देणार आहे कुणाला बोलतोय रे माझ्याकडे बघून बोलतोय नाही आणून देणार माणूस आहे आणून त्याला आज सगळ्या वस्तू आणून दिले त्याच्या दिले की पाणी भरून आपण जाऊ लावलाय का त्याला भोपळं लय लागते तो लय भोपळं लागते आणि बार काय त्याच्यावर भाजी करायची मस्त होईल लय भारी लागते दुधी भोपळा दुधी भोपळ्याची जात आहे बर मग मी जातो आहे पाणी घेतो जातो आणलंय खिशत आहे माझ्या पाणी शिरकेने ठोकर का एवढा पाऊस आहे तो पावसाचं पाणी पकडत असतो मी पण ती बाप्या नाही पेत पापड्याचा हा ते उकळूनच पेतो मी बाप्या नको म्हणतो प्यायला उकळून प्या काय होत नाही त्याला चांगलं स्वच्छ गाळून उकळून उकळलं की झालं गाडी यायला पाऊस पडला गाडी येत नाही गावात एवढीच अडचण आहे बाकी काय नाही बर निघतो आहे मी तर गायींना पाणी पाजाय निघालोय मी आणि वरच्या तालीत पाणी किती साठलंय बघा की ही तर सुरुवात आहे अजून पाऊस जर रट्ट्यापर्यंत पडला चांगला मग तर ताल गच्चच भरते नुसते गच्च भरते नुसते ताल गायींना पाणी पाजून घेऊ आणि ह्या रानात वापसा लवकर होत नाही आता पाणी कधी आटायचं कधी वापसा व्हायचा लई मोठी अडचण आहे त्याच्यात मेहनत करून ऊस लावावं म्हणलं होतं पण काय नाही आता लवकर महिनाभर तर रोजच पाऊस पडायला लागला आहे बघा इकडं आबाळ उठलं इकडं सुद्धा मग आलतं पण ती गेलं आता नवीन हिथं जरा डोक्यावरच लागले रमायला लय पाणी साठले चिंगी आणि आपली गाय हिथंच आहे त्यांना हिथंच पाणी पाजायचं आता ताले येतच कुठं लांब न्यायची गरज नाही चिंगी लागली इथं पाणी प्यायला गट्टू बी इथं पाणी प्यायला लागलाय त्या गायीला बी इथंच पाणी पाजू कसं दिसतं तळं साठले उन्या तरी अजून भरायचं एक पाऊस पडला की मग काय खरं नाही हा आता हे आमच्या इकडं पहिलाच पाऊस आहे बघा पाणी साठायचं त्याच्या आधी असा पाऊस झाला नव्हता ए चल की पाणी पिऊन घे पटकन चल हां ही काय नाही ग पाणी पिऊन घ्या हो पटकन चल
चल पाणी प्यायला चल. तुरीत बी आपले पाणी साठले थोडं, जिथं पाणी साठलं तिथले तुरी जरा पिवळ्या पडायला लागले. ते जरा पाणी काढून द्यावं लागेल. आणि इकडची जी तूर आहे त्याच्यात तर लय साठले खालच्या बाजूने पाणी. जमल का काढायला का पाणी? हां काढून टाकावं पाणी. हे तर डोह झालाय नुसता, तुरी मरून जाते जर पाणी जर लय झालं तर. काढूच मला तर वाटते. बघू आपजून तरी बघू निघलं तर निघलं. हां चल इकडे गर्द जायला लागलं. बघा मग तुम्हाला म्हटलं होतं का नाही आबाळ डोक्यावर चढले इकडे. पाईप खाली असेल ना? दीड इंची पाईप. चल बघू पाईप. पाऊस परत आला, खालच्या रानात परत पाणी साठलं आपल्या. इथं सगळं अडकून बसतोय. हे इथं असं की पाणी चाललंय. बघा भावरा झाला इथं, इथलं सगळं काढलं की पाणी चाललं. आता परत पाऊस आला जोरात. भिजायचं काय? चला आता काय घरीच असतो काय आपण असंच राहणार आहे काय? इथं नको काय? बर चला चला आता भिजत भिजत जाऊ घरी. तर आपण सायपण पद्धतीनं वरच्या चुरीतलं पाणी खाली घेतलंय. एक बारका तुकडा आण ग, म्हणजे रस्त्यावर पाणी रस्ता खांगाळायचा नाही. बारका असला तरी चालतं फूट दोन फुटाचा, नाहीतर फळी ठेवू त्याच्या खाली. हां आणते एवढं जरी चालतं. आणि हे पाणी असंच पूर्ण तिकडं खाली चाललं आहे आणि खालनं परत खालच्या रानात जाणार. हां बसेल की बारका ती पलीकडला आला लय बी हे नको करू. इकडं लागलं फुटायला. इकडं इकडं नको सोडू ग, सरकव पलीकडे पाहिजे सरकव अजून. हां बस राहू द्या. पाणी कसं झुळझुळ झुळझुळ वाचतंय बघा की. मला एक गाणं आठवलं, ॲडव्हर्टाईज आहे आकाशवाणीवर लागायची. झुळझुळ झुळझुळ खेळवा पाणी आणायचं कोणी, सांगतो राणी फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेत पिकली सोन्यावाणी फिनोलेक्स पाईप. पाईपाची ॲडव्हर्टाईज लागायची. दिलं पाणी सोडून तुरीला, नाहीतर तुरी ओका लागल्यास पिवळ्या पडायला. ती दोन चार झाडं बघितलं पिवळी पडले ती आहे ना. हां पाणी चालत नाही तुरी झालं तर. पाणी कमी झालं आपलं, इकडे यायचं बी बंद झालं. थोडं आहे पाणी तसं त्याच्यात अजून पलीकडे दिसतंय तुम्हाला, पण ते होईल कमी. कारण सगळं पाणी तर निघणार नाही, कारण भवरा होतो पाण्याचा परत. आणि त्यात इयर गेला की तरी बरंच पाणी कमी झालं आहे थोडं. पण आपण चाललो आहे तर गाय आणायला, टाईम झाला. भारतवाज आबाळ म्हणजे काय बोलायचं, कामच नाही सगळे कोण आबाळच आबाळ आहे. असं वातावरण पाऊस पाहिजेलच. एकदा बेंद खळखळ्याला आवाज कानात भरला का नाही मग जरा बरं वाटेल. हा दोन वर्ष झाली खळखळ्याला ती ढगपुटी झाली तवाच का ग, त्याच्यावर परत बेंद व्हायलीच नाही. साठलं सुद्धा नाही असंच होते. पडला तर लईच मोठा नाही तर मग पडतच नाही. आपल्या खिडकीमध्ये कुठल्या तरी पक्ष्याने अंडं घातलंय. मला वाटतं होल्याचा अंडा असावं. बरं का ती काही जास्त त्रास देत नाही आपल्याला, त्यामुळं आपण ह्याला असंच ठेवणार आहे. आज मात्र सुरुवातीला गायींना आतमध्ये बांधतो. काल रात्रीचं पाऊस लागला यायला, अंधार तो परत सोडा बांधा. पाणी पिऊन घे एकदा ए महिना. पाणी 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 प्या, यांना सांगावं लागतं, आठवण करून द्यावी लागते. ताण नाही बरं का तशी दिला, ताण असते तर पाणी पिले असते. हे आली का पाणी पिके एकदा? नाही ताणच नाही. इथं चालू आहे जेवण. आता माझं एवढं तर जेवण झालं. आज होती डाळीची भाजी, ज्वारीची भाकरी,
तोंडी लावायला भुईमुगाच्या शेंगा त्याची टरकाले पुढं तुमच्या दिसते दी। मला शेंगा लय आवडते जेवाय जेवताना खायला। क्षितिजला काय आवडतं? काय नाही, त्याला फक्त शांत जेवण करू वाटतं, म्हणजे कुणी बोललं नाही पाहिजे जेवताना त्याला अजिबात। बारक्यापणे मला लय प्रश्न विचारायचा, लय बोला लय प्रश्न विचारायचा आहे ना, दादा हे असंच का, दादा हे तसंच का, दादा हे असं का असतंय। एक दिवस कुठं जाऊन यावा पहिलं ना लय। तर बाहेर पाऊस चालू आहे, अजून पावसाचा आवाज चालू आहे।